नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण आहोत खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड ऑफिसमध्ये। मागच्या आठवड्यामध्ये आपण जे पॉटहोल्स वाढलेले आहेत या पॉटहोल्स संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती की आंबेडकर रोड MSCB चौकाच्या आपलं जे आयुध चौक आहे त्या तिथनं ते होळकर ब्रिज यापर्यंत जो रस्ता आहे हा खराब झालेला आहे। अनेक खड्डे या रस्त्यांवर पडलेले आहेत। खड्ड्यांमधली जी खडी आहे त्यातलं डांबर वाहून गेल्याने फक्त खडी रस्त्यावर राहिलेली आहेत, त्यामुळं या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत, गाड्या स्किट होत आहेत, घसरून पडत आहेत ब्रेक दाबल्यामुळे। याबाबत आपण त्यावेळी CO शी बोललो होतो, खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या CO शी त्यावेळी चर्चा केलेली होती आणि त्यांनी पाऊस थांबल्यानंतर ह्या रस्त्याची दुरुस्ती लगेचच होईल असं आश्वासन आपल्याला दिलेलं होतं। मात्र गेले 2-3 दिवस झाले पाऊस उघडलेला आहे, मात्र या ठिकाणी अद्याप या रस्त्याची दुरुस्तीचं काम जे आहे हे झालेलं नाही। त्याबाबत आज पुन्हा आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CO सर यांच्याशी भेट घेतली, यांच्याशी याबाबत चर्चा केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण ठेकेदाराला तसे आदेश दिलेले आहेत, पाऊस थांबण्याची वाट बघत होतो, रस्ता एकदा ड्राय झाला त्यानंतर आपण डांबरीकरण करणार आहोत। मात्र गेल्या 3 दिवसापासून पुणे शहरातनं पाऊस गायब झालेला आहे, रस्ते कोरडे झालेले आहेत, मात्र त्या खडींमुळे गाड्या स्किट होत आहेत, ब्रेक दाबले की घसरत आहेत, अनेक ठिकाणचे खड्डे हे धोकादायक झालेले आहेत। ही माहिती आपण ज्यावेळेस CO ना दिली त्यावेळेस CO नी ताबडतोब इंजिनियर जे आहेत कॅन्टोनमेंट बोर्डाचे त्यांना फोन लावला, त्यांच्या मार्फत आजच्या आज ठेकेदाराला जो आहे त्याला नोटीस काढण्यास सांगितलेलं आहे। आज उद्या किंवा परवा, आज किंवा उद्या ह्या 2 दिवसात हे खड्डे जे आहेत हे ताबडतोब त्या ठिकाणी बुजवण्यात यावेत अशा पद्धतीने त्याला आदेश देण्यात आलेले आहेत। आणि जर समजा त्यांनी 2 दिवसात हे केलेलं नाही तर त्याच्यावर आणखीन कडक कारवाई करण्याचे आश्वासन CO सरांनी दिलेलं आहे। आपण हा जो रस्ता बघताय हा रस्ता जो त्या दिवशी आपण दाखवला होता खड्डेमय, आता खड्डे तसेच आहेत, रस्त्यावर माती अनेक ठिकाणी आहे, हे खड्डे किती धोकादायक आहेत हे आपल्याला दिसून येतंय। त्यामुळं आता ह्या रस्त्यांवर त्वरित काम होणं किंवा हे रस्ते पाऊस थांबलेला आहे त्यामुळं त्वरित बुजवणे गरजेचे आहे, आणि नुसते बुजवायचे नाही आहेत तर ह्याची पुढील आता जर पाऊस पडला पुन्हा पुढच्या 2-3 महिन्यात पावसाळा आहे आपल्याकडे, त्यामुळे त्यावेळेस पुन्हा हा रस्ता वाहून जाऊ नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।